नमस्कार मित्रों, वासुदेव यूट्यूब आर्ट चैनल वरती आपलं स्वागत आहे। आज आपण दिवाळी निमित्त एक कंदील बनवणार आहोत। आपल्याजवळ अशा प्रकारचे कागद हवे आणि हे कागद आपण यांना अशा रेषा मारायचे आणि यांना तसे कापून घ्यायचे। तर या पद्धतीने आपण याचा उपयोग करून कागद वापरून रंगीत कागद वापरून रंगीत जाड पुठ्ठे वापरून आपण एक कंदील बनवणार आहोत। सर्वांनी लक्ष द्या आणि करून पहा प्रयत्न। तर अशा प्रकारे एक लांब कागद घ्यायचा आणि त्याला आतल्या बाजूने अशा रेषा मारून आपण त्याला कापून घ्यायचं। तर या कापल्यानंतर आपल्या पुढे एक रंगीत भाग आणि रंगीत कटरच्या साहाय्याने कापायचं आणि हे भाग आपल्याला वेगळे करायचे आहे। तर ते काढून घ्यायचे आणि यातूनच आपल्याला एक छान सकंदील बनवता येईल। तर या पद्धतीने हाताला इजा न होता अशा प्रकारे आपण कागद कापायचा आहे आणि याचा उपयोग आपण आता कंदीलासाठी करणार आहोत। हा जो कंदील आहे, आपल्याला आतून रंगीत कागद जर आपण लावला तर आणखी छान प्रकारे रंगसंगती आपल्याला हवी तशी दिसेल आणि सुंदरही दिसेल। आपण या पद्धतीने पट्ट्या कापून घेतल्या, काढून घेतल्या आणि त्याला आतल्या बाजूने रंगीत पेपर लावलेला आहे। त्यानंतर आपण दुसरा भाग असा कापलेला आहे। त्यानंतर हा जो मधला जो भाग आहे राऊंड येणारा, तर तो अशा पद्धतीने कापून घेतलेला आहे। तर आता आपण यांचा उपयोग करून एक छानसा कंदील बनवत आहोत। पहिल्यांदा याला एक राऊंड करून घ्यायचा असा गोल। राऊंड केल्यानंतर आपण लवकर होण्यासाठी स्टॅपलने त्याला स्टॅपल करायचं आहे, पॅक करायचं आहे आणि असा हा कंदील झटपट तयार होतो। तर या पद्धतीने हा एक राऊंड झालेला आहे असा राऊंड। त्यानंतर दुसरा राऊंड आपण असा करणार आहोत। याला वापरून रंगीत पट्ट्या वापरून याला आपण यालाही स्टॅपल करणार आहोत, कारण स्टॅपल केल्याने काय लवकरात लवकर चिपकवता येईल। आणि अशा पद्धतीने हा राऊंड आपल्याला दोन ते तीन ठिकाणी याला पट्ट्या लावायचे आहे आणि अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करायचा आहे। तर या ठिकाणी हा आपला एक राऊंड पूर्ण झालेला आहे। त्यानंतर या बाजूचा भाग आपण तसंच पॅक करायचा आहे, त्याला पण आपण एक स्टॅपल करून घ्यायचं आणि याला असा जो भाग तयार होईल याला फक्त असा आपण दाब द्यायचा आहे, म्हणजे असा आपल्याला गोल राऊंड मिळेल। तर असा आपण याला दाब देऊ आणि गोल राऊंड बनवून घेऊ। या पद्धतीने आपला एक राऊंड तयार झालेला आहे। तर असा गोल करून घ्यायचा आहे आणि तसं त्याला आता या पट्ट्या आपण केलेल्या आहेत, या पट्ट्या आपण याला जोडणार आहोत। तर यालासुद्धा एक राऊंड आपण करून घ्यायचा आणि तो याला चिकटवायचा आहे। तर या पद्धतीने आपण याला चिकटवलेला आहे आणि हा आता कंदीलाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे बघा। तर या पद्धतीने आपल्याला हा कंदील या ठिकाणी बनवलेला दिसला। अशा प्रकारे आपण याला एक दोरी लावायची आणि आकाशात टांगण्यासाठी आपण त्याला तयार करू। तर यासाठी
एका ठिकाणी आपण याला छिद्र पाडायचं आणि याला जोडायचं। या बाजूने सुद्धा आपण तसंच करणार आहोत आणि तर या पद्धतीने आपण याला तयार केलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला हा टांगतेला टांगलेला दिसेल। तर या पद्धतीने याच्यामध्ये जर आपण लाईट लावला तर एकदम सुंदर दिसेल। अशा प्रकारे आपण छानसा कंदील बनवू शकतो। सर्वांनी करा, प्रयत्न करा, तयार करा आणि आकाश कंदील लावा आपल्या घरासमोर। दिवाळीच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा।